माणगाव तालुक्यातील उनेगाव गावातील अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे शिंदेळतील ग्रामस्थांना करावा लागतोय वाहतूक समस्यांचा सामना. मागील काही वर्षात ग्रुप ग्रामपंचायत उनेगावमधील अंतर्गत रस्त्याबाबत अनेक अडचणी या निर्माण झाल्या आहेत, मात्र ग्रामपंचायत सरपंच सदस्य तसेच ग्रामसेवक यांनी याकडे जाणून बुजून कानाडोळा करत असलं दिसत आहे. रहदारीसाठी पूर्ण खुला असलेल्या या महामार्गावर जाणून बुजून बांधकाम करून अडवणूक करण्याचं काम काही लोकांकडून करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीलाही अनेक वेळा हे निदर्शनास आणून दिलं असलं तरी कोणत्याही प्रकारची कारवाई अद्यापही करण्यात आली नसल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी थेट प्रांताधिकाऱ्यांना लेखी निवेदनाने विनंती केली आहे. प्रांताधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी माणगाव यांना CRPS कलम 113 अंतर्गत कारवाईचे आदेश देऊनही गटविकास अधिकारी हे टाळाटाळ करत असल्याचं ग्रामस्थांमधून बोललं जात आहे. प्रतिनिधी किरण शिंदेसह AVP माझा रायगड. आम्ही शिंदेआळी सगळे ग्रामस्थ आहोत. जवळजवळ तिकडे आमची 60-70 घरं आहेत आणि आम्हाला अडचण अशी होती की शिंदेआळीला अंतर्गत जो रस्ता आहे ते तिकडे जाताना पूर्वी पूर्ण रस्ता मोकळा होता, पण आता लोक घरांच्या बाहेर अडचणी करायला लागल्यात. जे काय अतिक्रमण आहे ते हटवण्याबाबत आम्ही 2 ते 3 वेळा जमलेलो, अतिक्रमण हटवलं पण फिरून लोकांनी परत अडचण करून ठेवली आणि ह्या अडचणीस्तव ग्रामपंचायत लक्ष देत नाही. दुसरी गोष्ट, ज्यावेळी ग्रामपंचायतीने हे केला, अतिक्रमण हटवला, त्या सगळ्यांसमवेत फिरून परत तो अतिक्रमण व्हायला लागला आणि त्याच्यावर कोण लोकांनी दुर्लक्ष केला. लोकांनी म्हणण्यापेक्षा शासन पण आम्हाला ह्या विषयात लक्ष देत नाही. आम्ही प्रांत साहेबांकडे अर्ज दिला, प्रांत साहेबांनी BDO सांगितलं, तरी BDO पण ह्या संदर्भात लक्ष द्यायला तयार नाही. मग आम्ही जाताना एवढी आमची सुविधा होत नाही की आम्ही एखादी अडचण जर आली, एखादा माणूस आजारी पडला, तरी मोठी गाडी तिकडं जाताना खूप अडचण होते. मग कोण गाडी घ्यायला तयार नाही, किंवा काही लोक असे आहेत की मोठी गाडी घालूच देत नाही तिकडं. आणि एवढी अडचण ही आम्हाला जर निघाली नाही तर आम्हाला ह्याच्या पुढं म्हणजे गावात गाडीच जाणं बंद होईल आणि फिरून खूप अडचण. आत्ताच आमच्या उणेगावचे वरिष्ठ नागरिकांनी माहिती दिलेलीच आहे या संदर्भात. आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी तसेच तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सर्व गावकरी मिळून अर्ज सादर केला होता, परंतु त्याची आमच्यासमोरच साहेबांनी शहानिशा करून माननीय BDO साहेबांना आदेश केला होता की तात्काळ या विषयाची दखल घेऊन हा विषय निकाली काढा, परंतु गटविकास अधिकारी साहेब या विषयाकडे दुर्लक्ष करत आहेत. शासनाने या विषयाची त्वरित दखल घेऊन हा विषय निकाली काढावा अशी आमची गावकऱ्यांतर्फे मागणी आहे.